Welcome back to our video lecture series on basic mathematics. In the last lecture, we have studied how to calculate the equation of straight line by using slope point form and two point form. Today we are going to discuss how to decide whether the two straight lines are parallel to each other and two straight lines are perpendicular to each other. Is there any method to find or is there any method to check whether the straight lines are parallel or perpendicular to each other? Or how can we decide the two straight lines are parallel or perpendicular with the help of slopes? Let us see. Here we can observe two diagrams. In the first diagram, we can observe two lines are parallel to each other. Here we can observe these two lines are parallel to each other. Now let us see the angle of inclination here. This angle of inclination and this angle of inclination is same. Means what? Angle of inclination gives us the slope. Yes? म्हणजे आपल्याला angle of inclination जो मिळणार आहे तो आपल्याला slope देणार आहे. म्हणजे ह्याचा तुम्ही ह्या straight lines angle of inclination बघितलात आणि ह्या straight lines angle of inclination जर बघितलात तर दोघांचा angle of inclination same आहे. म्हणजेच काय झालं, ह्या लाईनचा स्लोप पण सेम आणि ह्या लाईनचा स्लोप पण कसा असणार आहे, सेम. म्हणजेच काय, आपण काय म्हणू शकतो, टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर इफ द स्लोप ऑफ बोथ द लाईन्स आर सेम. म्हणजेच काय, दोन्ही लाईनचं स्लोप जर सेम असेल तर आपण काय म्हणू शकतो, दोन्ही स्ट्रेट लाईन्स एकमेकाला पॅरलल आहेत. मीन्स कंडिशन काय झालं, टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर इफ slope of first line and the slope of second line is same. Means what? M1 is equal to M2. म्हणजे ह्या स्ट्रेट लाईनच्या स्लोपला आपण जर M1 म्हटलं आणि या स्ट्रेट लाईनच्या स्लोपला जर आपण M2 म्हटलं तर दोन्ही स्लोप कसे पाहिजेत, इक्वल पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवणार, पॅरलल लाईन्स जर येत असतील, कधी म्हणणार आपण पॅरलल लाईन्स, तर दोन्ही स्लोप हे इक्वल असतील. तर इथं सेकंड डायग्राम जर तुम्ही ऑब्झर्व केलं, दिस इज अ वन स्ट्रेट लाईन OP. OP इज अ वन स्ट्रेट लाईन अँड OR इज दी अनदर स्ट्रेट लाईन. And these two straight lines are said to be perpendicular to each other if M1 into M2 is equal to minus 1. Means two lines are said to be parallel if the product of their slope is equal to minus 1. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की दोन स्ट्रेट लाईन तुम्हाला दिलेत आणि तुम्हाला जर विचारलं की हे दोन्ही लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत का नाही हे चेक करा, तर तुम्ही काय करणार, पहिल्या लाईनचं स्लोप फाइंड आउट करणार, सेकंड लाईनचं स्लोप फाइंड आउट करणार आणि दोघांचं प्रॉडक्ट घेणार. आणि तो प्रॉडक्ट जर मायनस वन येत असेल तर आपण म्हणू शकतो की दोन्ही लाईन्स एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. ओके, इथं कंडिशन दिली आहे बघा, परपेंडिक्युलर लाईनशी टू इक्वेशन्स ऑफ स्ट्रेट लाईन, हे एक स्ट्रेट लाईन्स इक्वेशन आहे अँड दिस सेकंड इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन आर सेड टू बी पॅरलल टू इच अदर इफ द प्रॉडक्ट ऑफ देअर स्लोप इज इक्वल टू मायनस वन. ही कंडिशन आहे, हे दोन स्ट्रेट लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर कधी म्हणणार, दोघांचं स्लोपचं प्रॉडक्ट हे मायनस वन असायला पाहिजे. आणि ते जर पॅरलल लाईनच्या बाबतीत काय म्हणणार, टू लाईन्स आर सेट टू बी पॅरलल टू इच अदर इफ देअर स्लोप्स आर इक्वल. ठीक आहे, हे दोन कंडिशन महत्त्वाचे आहेत. म्हणजे तुम्हाला परपेंडिक्युलर चेक करायचं असेल तर दोन्ही स्लोपचं प्रॉडक्ट जर मायनस वन येत असेल तर परपेंडिक्युलर, दोन्ही स्लोप जर इक्वल येत असतील तर तुम्ही काय म्हणणार, ते दोन्ही लाईन्स एकमेकाला पॅरलल आहेत. समजा एक्झाममध्ये तुम्हाला दोन स्ट्रेट लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर दिलेत आणि एकाचा स्लोप जर तुम्हाला दिला असेल टू, तर सेकंड लाईनचा स्लोप कसं काढणार आपण, इथं हा फॉर्म्युला यूज करणार, M1 इंटू M2 इज इक्वल टू मायनस वन. इथं M1 टू पुट करणार, म्हणजे M2ची व्हॅल्यू किती येणार, ह्या टूला इकडे ट्रान्सफॉर्म करा, द व्हॅल्यू ऑफ M2 इज इक्वल टू मायनस 1/2. समजा तुम्हाला पॅरलल लाईन्स दिलेत, दोन पॅरलल लाईन्स आणि एकाचा स्लोप दिलं 4 आणि सेकंड लाईनचं तुम्हाला स्लोप विचारलं तर कसं फाईंड आउट करणार, दोन्ही लाईन्स एकमेकाला पॅरलल असल्यामुळे दोघांचे स्लोप कसे असणार आहेत, इक्वल. सो M1 इज इक्वल टू M2, M1 इथं 4 पुट करा, M2 किती येणार तुम्हाला, M2 किती येणार, 4 येणार. ओके, ह्याप्रमाणे हे दोन्ही इक्वेशन्स लक्षात ठेवा. फर्स्ट क्वेश्चन, शो दॅट द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन 5x + 6y इज इक्वल टू 1 अँड 6x - 5y + 3 = 0 आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आपल्याला काय शो दॅट करायला सांगितलं आहे, बोथ द लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर.
पॅरलल असू दे किंवा परपेंडिक्युलर असू दे, आधी दोन्हीही स्ट्रेट लाईनचं तुम्ही स्लोप फाइंड आउट करा. स्लोपचं प्रॉडक्ट जर मायनस वन येत असेल तर परपेंडिक्युलर, दोन्हीही स्लोप जर इक्वल येत असतील तर दोन्ही एकमेकाला पॅरलल आहेत. पण क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, शो दॅट सांगितलं काय, बोथ द लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. मग आपल्याकडे स्लोप काढण्याचा फॉर्म्युला आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये स्टडी केला आहे, कसं फाईंड आउट करणार आपण ह्या ह्या स्ट्रेट लाईनचं स्लोप, एका बाजूला वाय बाकी सगळं दुसऱ्या बाजूला ट्रान्सफॉर्म करणार आणि एक्सचा कोइफिशियंट काय असणार आहे आपला स्लोप असणार आहे. बघा 5x + 6y = 1, 6y कीप ॲज इट इज, या 5x इकडे पाठवा, -5x हा +1 ॲज इट इज, द कोइफिशियंट ऑफ वाय इज हिअर 6, सो डिवाइड थ्रू आउट दिस इक्वेशन बाय 6, सो 6 इज गेट कॅन्सल, सो वाय इज इक्वल टू -5/6 इंटू एक्स प्लस हिअर ॲक्च्युली 1/6, इथं विसरलं डिवाइडेड बाय 6 करायचं, तुम्ही ते करा. आणि इथं तुम्ही चेक करू शकता हिअर द कोइफिशियंट ऑफ एक्स इज इक्वल टू -5/6, म्हणजे तुम्ही इथं एक्सचा कोइफिशियंट जर चेक केला तर तो किती आहे, -5/6 आहे. मीन्स द स्लोप ऑफ दिस फर्स्ट लाईन M1 इज इक्वल टू -5/6. नाउ व्हॉट इज द सेकंड लाईन, द सेकंड लाईन इज गिवन टू अस 6x - 5y + 3 इज इक्वल टू 0. वी आर गोइंग टू अप्लाय द सेम मेथड ॲज वी हॅव अप्लायड इन द फर्स्ट वन. सो राईट दिस स्ट्रेट लाईन ॲज इट इज, सो -5y ॲज इट इज, सो ट्रान्सफॉर्म दिस 6x टू द अनदर साईड, दॅट इज -6x, ट्रान्सफॉर्म दिस 3 टू अनदर साईड, दॅट इज -3, सो हिअर द कोइफिशियंट ऑफ वाय इज -5, सो डिवाइड थ्रू आउट दिस इक्वेशन बाय -5, सो हिअर -5/-5, दॅट इज +1, -6/-5, -3/-5, दिस -, अँड द कोइफिशियंट ऑफ एक्स इज नथिंग बट 6/5, मीन्स वी आर गेटिंग दिस स्लोप ऑफ सेकंड लाईन अँड दॅट इज M2 इज इक्वल टू 6/5. नो वी आर गोइंग टू चेक वेदर द स्ट्रेट लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर ऑर पॅरलल टू इच अदर. हाऊ कॅन वी चेक द परपेंडिक्युलर कंडिशन, टेक द प्रॉडक्ट ऑफ दिस टू स्लोप्स, द फर्स्ट स्लोप इज -5/6, द सेकंड स्लोप इज 6/5. वेन वी टेक द प्रॉडक्ट ऑफ दिस टू स्लोप्स वॉट वी गेट, -5/6 × 6/5, 6 गेट कॅन्सल, 5 गेट कॅन्सल, वी गेट -1. मीन्स द प्रॉडक्ट ऑफ दिस टू स्लोप्स इज इक्वल टू -1, सो वी कॅन डायरेक्टली डिसाइड दिस टू स्ट्रेट लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर बिकॉज वी आर गेटिंग द प्रॉडक्ट ऑफ दिस टू स्लोप्स इज इक्वल टू -1. सो वी कॅन कन्क्लूड दिस टू स्ट्रेट लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. वॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन, show that the equation of straight line 2x + 3y is equal to -7 and 2x + 3y - 13 is equal to 0 are parallel to each other. Now they have asked to show these two lines are parallel to each other. Again we are going to check the nature of the slopes of these two lines, means we are going to find the slope of first line and we are going to find the slope of second line. If the both the slopes are equal, then we can conclude both the lines are parallel to each other. So let us start. The slope of first line, that is a 2x + 3y, is equal to -7, 3y as it is, transform this 2x to the another side, -7 as it is, so the coefficient of y is 3, so divide this complete equation by 3, so 3 get cancelled, so y is equal to -2/3x, -7/3, actually it is -7/3, I have forgot to write here 3. So now we can check the coefficient of x. The coefficient of x is -2/3, so the slope of first line is equal to -2/3. Now what's about the second line, 2x + 3y - 13 is equal to 0. Again we are going to apply the same method, 3y as it is, transform these two terms to the another side and divide the complete equation by the coefficient of x, that is the y is equal to -2/3x + 13/3. So here we can observe the coefficient of x is -2/3, so the slope of second line is -2/3. Here we can observe the both the slopes are equal. When both the slopes are equal, then we conclude the given lines are parallel to each other. In this way we have shown how these two lines are parallel to each other. We have here applied the method to find the slope, that is y is equal to mx + c, that is a standard form of the straight line, and the coefficient of x gives us the slope of that line that we have already studied in the first video. So we have just observed when the two lines are parallel to each other, if their
if their product of their slope is equal to minus 1 and two lines are said to be parallel to each other if their slopes are equal. Find the equation of line passing through the point 3, 4 and perpendicular to the line 2x minus 4y plus 5 is equal to 0. Now we are going to find the equation of line which passes through the point 3, 4 and that line is perpendicular to the another line. Here we can observe one diagram. Now we are going to mujhe aplyala hya lines equation find out karayche hai. Vertical line je hai ह्याचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. ह्याला मी रिक्वायर्ड लाईन असं नाव दिले कारण ह्याचं इक्वेशन मला फाइंड आउट करायचं. हा रिक्वायर्ड लाईन काय सांगतोय की हा जो रिक्वायर्ड लाईन आहे 3 4 ह्या पॉइंट मधून पास होतोय. मग आपल्याकडे इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन काढण्याचे दोन फॉर्म आहेत, एक स्लोप पॉइंट फॉर्म आणि दुसरा टू पॉइंट फॉर्म. मग आपल्याला रिक्वायर्ड लाईन हा एक पॉइंट मधून पास झालेला आहे म्हणजे आपल्याकडे जर स्लोप मिळाला तर आपण स्लोप पॉइंट फॉर्म यूज करू शकतो. समजा आपल्याला दुसरा एक पॉइंट मिळाला तर आपण टू पॉइंट फॉर्म यूज करू शकतो. पण कंडिशन काय सांगितलंय, द रिक्वायर्ड लाईन इज परपेंडिक्युलर टू द अनादर लाईन, म्हणजे हा जो रिक्वायर्ड लाईन आहे तो दुसऱ्या एका लाईनला परपेंडिक्युलर आहे. आणि आत्ता जस्ट आपण बघितले की दोन लाईन्स एकमेकाला परपेंडिक्युलर कधी होतात, दोघांचे स्लोप जर इक्वल टू मायनस वन आपल्याला मिळत असेल तर. मग ह्या रिक्वायर्ड लाईनचं मी स्लोप कसं फाइंड आउट करणार, मी आधी हे जे गिवन लाईन आहे ह्याचा स्लोप फाइंड आउट करणार आणि ह्याच्या स्लोपला मी नाव एम टू देणार आणि ह्या दोन्हीही स्लोपचं प्रॉडक्ट इज इक्वल टू मायनस वन घेणार. त्याच्यावरनं ह्या रिक्वायर्ड लाईनचा आपण स्लोप फाइंड आउट करू शकतो, म्हणजे हा रिक्वायर्ड लाईन 3 4 ह्या पॉईंटमधून पास होणार आणि त्याच्याकडे एक स्लोप आहे म्हणजे आपण स्लोप पॉईंट फॉर्म यूज करू शकतोय. आपण बघूया तिथे, ॲक्च्युली आपल्याकडे पॉईंट दिले 3 4 ह्या पॉईंटमधून पास होणार आहे आणि रिक्वायर्ड लाईनच्या स्लोपला मी नाव एम वन दिलं आणि तो एम वन मला आधी फाइंड आउट करायचं आहे. द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन इज गिवन बाय, आपण हे ऑलरेडी स्टडी केलं आहे सेकंड व्हिडिओमध्ये. इफ द स्लोप पॉईंट फॉर्म आपण कसं लिहितो, वाय मायनस वाय वन इज इक्वल टू एम वन इंटू एक्स मायनस एक्स वन. आपल्याकडे एक्स वन आणि वाय वन दिलेलं आहे 3 4 एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे, आपल्याला फक्त ह्या एम वनची गरज आहे. मग हा एम वन तुम्ही कसं फाइंड आउट करणार ते आपण बघूयात. द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन इज परपेंडिक्युलर टू द लाईन 2x मायनस 4y प्लस 5 इज इक्वल टू 0. हे दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये की रिक्वायर्ड लाईन जो आहे तो ह्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. मग मी आधी काय करणार, ह्या परपेंडिक्युलर लाईनचं काय करणार, स्लोप फाइंड आउट करणार. मग स्लोप आणि ह्याला नाव देणार मी एम टू. मग ह्याचं स्लोप आपण कसं फाइंड आउट करतो, आपण रेग्युलर मेथडनी मायनस 4y ॲज इट इज या दोन्ही टर्मला तिकडे ट्रान्सफॉर्म करा, वायच्या कोइफिशियंटने डिवाइड करा. वायच्या कोइफिशियंटने डिवाइड केल्यानंतर काय येणार, मायनस टू अपॉन मायनस 4 इंटू एक्स आणि ह्या मायनस 5ला पण या मायनस 4नं जर डिवाइड केलं तर एक्सचा जो कोइफिशियंट असेल हा तुम्हाला स्लोप देणार. म्हणजे स्लोप एम टू इज इक्वल टू घेणार, हा मायनस मायनस प्लस येणार, 2 1 झा 2 2 2 झा 4 म्हणजे एम टू इज इक्वल टू 1/2. हा स्लोप कोणाचा आला आहे, ह्या परपेंडिक्युलर लाईन 2x मायनस 4y प्लस 5 इज इक्वल टू 0 ह्या परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप एम टू आलेला आहे. पण आपल्याकडे माहीत आहे की दोन्ही लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर दिलेले आहेत, हे कंडिशन दिलेली आहे एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे, मग त्याचा आपण वापर करूयात. एम वन इंटू एम टू इज इक्वल टू मायनस 1, जस्ट वी हॅव कॅल्क्युलेटेड द व्हॅल्यू ऑफ एम टू, दॅट इज 1/2. एम वन कीप ॲज इट इज, ह्या टूला इकडे जर ट्रान्सफॉर्म केलं तर 2 इंटू मायनस 1 मायनस 2 मीन्स एम वन इज इक्वल टू मायनस 2 मीन्स द स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन एम वन इज इक्वल टू मायनस 2. नाऊ इक्वेशन ए बिकम्स, नाऊ वी हॅव द व्हॅल्यू ऑफ एम वन, वी हॅव द व्हॅल्यू ऑफ एक्स वन, वी हॅव द व्हॅल्यू ऑफ वाय वन, पुट ऑल द व्हॅल्यूज इन इक्वेशन ए. सो वाय मायनस वाय वन, वॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय वन, वाय वन इज इक्वल टू 4. वॉट इज द व्हॅल्यू ऑफ एम वन, जस्ट वी हॅव कॅल्क्युलेटेड दॅट इज अ मायनस 2. कीप एम वन इज इक्वल टू मायनस 2, एक्स ॲज इट इज. वॉट्स अबाउट द व्हॅल्यू ऑफ एक्स वन, एक्स वन इज इक्वल टू 3. सो जस्ट टू ट्राय टू सॉल्व दिस इक्वेशन, सो वाय मायनस 4 ॲज इट इज मल्टिप्लाय दिस ब्रॅकेट बाय मायनस 2 मायनस 2 इंटू एक्स मायनस 2 एक्स मायनस 2 इंटू मायनस 3 दॅट इज मायनस मायनस प्लस 2 इंटू 3 6. सो ट्रान्सफॉर्म दिस मायनस 4 टू द अनदर साईड, सो वी गेट वाय इज इक्वल टू मायनस 2 एक्स ॲज इट इज 6 प्लस 4 10. मीन्स वी हॅव कॅल्क्युलेटेड द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन विच पासेस थ्रू द पॉईंट 3 4 अँड परपेंडिक्युलर टू दिस लाईन, परपेंडिक्युलर टू 2x मायनस 4y. ओके, इन दिस वे वी हॅव कॅल्क्युलेटेड द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन अँड द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन इज y इज इक्वल टू मायनस 2x प्लस 10. दिस एक्झाम्पल इज व्हेरी सिमिलर टू द लास्ट वन, जस्ट दे हॅव चेंज द कंडिशन हिअर. पॅरलल दे हॅव गिवन द पॅरलल,
means what? The find the equation of straight line passing through the point 2, 3. Means the required line passes through the point 2, 3 and parallel to the line 3x minus 5y is equal to 6. मुझे हा जो रिक्वायर्ड लाइन आहे तो 2, 3 या पॉइंट मधून पास होणार आहे आणि दुसऱ्या एका लाइनला तो पॅरलल आहे. ज्या लाइनला पॅरलल आहे त्याचा स्लोप फाइंड आउट करा आणि रिक्वायर्ड लाइनचा स्लोप ॲज इट इज घ्या, कारण इथं पॅरलल दिलं आहे. मागच्या एक्झाम्पलमध्ये परपेंडिक्युलर दिलं होतं म्हणून आपण एम वन इंटू एम टू इज इक्वल टू मायनस वन घेतलेलं आहे. आधी आपण सर्वात आधी काय करू, ह्या पॅरलल लाईनचा स्लोप फाइंड आउट करूया. बघा, द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन इज पॅरलल टू दी लाईन 3x मायनस 5y इज इक्वल टू 6 आणि ह्या स्लोपला आपण नाव एम टू देऊयात. हे सॉल्व्ह करत आपण 3x minus 5 is equal to 6. So minus 5 as it is, transform this to this term to the another side, that is 3x. Ikkada jar gelana tar minus 3x honar, half plus 6 as it is. The coefficient of y is minus 5, divide throughout minus 5. So minus 3 upon minus 5 x plus 6 upon minus 5 is minus minus plus, and the coefficient of x is nothing but 3 upon 5. Means we have just calculated the slope of parallel line, not the required line. बट दी बोथ द लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. हे दोन्ही लाईन्स एकमेकाला पॅरलल आहेत. जर पॅरलल असतील तर पॅरललची कंडिशन काय, एम वन इज इक्वल टू एम टू. मग ह्याचा अर्थ काय होणार, एम टू आत्ता जस्ट कॅल्क्युलेट केलं 3/5, म्हणजे स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन किती मिळाला तुम्हाला 3/5. मग इक्वेशन एमध्ये आपण काय पुट करूयात, एम वन पुट करूयात, वाय वन एक्स वन या सर्व व्हॅल्यूज पुट करूयात आणि ह्याला सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करूयात. या फायला तुम्ही इकडे ट्रान्सफॉर्म जर केलात तर 5 × y − 3 येणार, हा 3 × x − 2 येणार. या 5 मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला, 5 × y − 5y, 5 × −3 − 15, 3 × 3x, 3 × −2 − 6. हे सगळ्याला तुम्ही जर कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, हे सगळं सिम्प्लिफिकेशन जर केलात तर 5 = काय येणार तुमच्याकडे, 3x + 9 इज दी रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन विच पासेस थ्रू द पॉईंट 2, 3 अँड पॅरलल टू दिस लाईन. म्हणजे ह्या लाईनला पॅरलल असणारा आणि ह्या पॉईंटमधून पास होणाऱ्या इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन काय असणार आहे, 5y = 3x + 9 असणार आहे. ठीक आहे, ह्याप्रमाणे तुम्ही ह्या कंडिशनचा वापर करू शकता. म्हणजे तू एक्झाम्पलमध्ये तुम्हाला चेक करावं लागेल की दिलेली कंडिशन पॅरलल आहे का परपेंडिक्युलर आहे, ती महत्त्वाची कंडिशन असणार आहे तुमच्यासाठी. पुढचं इक्वेशन एक्झाम्पल थोडंसं इंटरेस्टिंग आहे की ज्यामध्ये स्ट्रेट लाईन जो आहे तो दोन पॉईंट एक पॉईंटमधून पास होणार आहे आणि तो दोन लाईन बघा, इथे तुम्हाला एक्झाम्पल दिसेल की रिक्वायर्ड लाईन मी सांगितलं आहे की हे 2 × 2 आणि 5 ह्या पॉईंटमधून पास होतो आहे आणि हा रिक्वायर्ड लाईन जो आहे ह्या दोन्ही लाईनच्या इंटरसेक्शनमधून पास होतो आहे. हा 2x − y = 9 आणि x + y = 0 ह्या दोन्ही लाईनच्या इंटरसेक्शनमधून पास होतो आणि हे दोन्ही लाईन्स जर तुम्ही सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं तर तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळणार, म्हणजे तुम्हाला हा पॉईंट पी मिळणार आहे, म्हणजे तो एक्स वायमध्ये असेल, म्हणजे हा पण एक पॉईंट मिळेल. म्हणजे रिक्वायर्ड लाईन काय होणार, ह्या दोन पॉईंटमधून पास होणार आहे आणि रिक्वायर्ड लाईनचा दोन पॉईंटमधून जर पास होत असेल तर आपल्याकडे 2-पॉईंट फॉर्म आहे, जे आपण व्हिडिओ नंबर 2 स्टडी केलं आहे, त्याचा आपण इथं वापर करूयात. बघा एक्झाम्पल काय, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट 2, 5 अँड थ्रू द इंटरसेक्शन ऑफ द लाईन्स x + y = 0 अँड 2x − y = 9. म्हणजे रिक्वायर्ड लाईन जो आहे तो ह्या पॉईंटमधून पास होणार आहे आणि दुसरा पॉईंट काय असणार आहे, ह्या दोन्ही लाईन्सचं इंटरसेक्शन असणार आहे. मग दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट जर होत असतील तर आपण कसं फाइंड आउट करतो, जे इक्वेशन कसं सॉल्व्ह करतो, सायमल्टेनियस इक्वेशनचा आपण वापर करतो, त्याला आपण मराठीमध्ये एक सामायिक समीकरण सुद्धा आपण म्हणू शकतोय. ठीक आहे, ह्या पॉईंटला आपण नाव देऊया, लेट डिनोट दिस पॉईंट 2, 5 / x1, y1. ह्या पॉईंटला आपण x1, y1 असं नाव देऊयात आणि ह्या दोघांचा इंटरसेक्शन जो आहे त्या इंटरसेक्शनला नाव देऊयात आपण क्यू. आणि हा क्यू आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इथे मी लिहिलं आहे द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट पी आणि क्यू. या पी आणि क्यू टू पॉईंटमधून पास होणाऱ्या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आपण कसं बघितलं आहे, y − y1 / y1 − y2 = x − x1 / x1 − x2. ओके, आपल्याला माहिती आहे की क्यू हा जो पॉईंट आहे या दोन्ही लाईनच्या इंटरसेक्शनमध्ये आहे. मग यादी आपल्याला दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करावं लागतं सायमल्टेनियसली. ते इक्वेशन ह्याला आपण 1 म्हणूयात आणि ह्याला इक्वेशन 2 म्हणूयात. इथं बघा आपण काय करू शकतो, हे दोन्ही एकशे कोइफिशियंट आपण इथे इक्वल करू शकतो आहे जर आपल्याला हे सॉल्व करायचं असेल, किंवा डायरेक्टली तुम्ही वायसुद्धा इथं कॅन्सल करू शकताय, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, किंवा इक्वेशन 1 ला 2 मल्टिप्लाय करा, इक्वेशन 2 ला 1 मल्टिप्लाय करा. म्हणजे आपण कसं सॉल्व करतो, सायमल्टेनियस इक्वेशन मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय द कोइफिशियंट ऑफ एक्स अँड मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय द कोइफिशियंट ऑफ एक्स हियर. म्हणजे इक्वेशन 1 मधलं कोइफिशियंट एक्सचं कोइफिशियंट इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करा,
इक्वेशन टू च्या एक्सच्या कोएफिशियंट नी इक्वेशन एकला मल्टीप्लाय करा. असं केल्यानंतर काय करा, टूनं जर मल्टीप्लाय केलं, टू एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू झिरो. याला वनने जर मल्टीप्लाय केला, टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू नाईन. साईन जर चेंज केला तर आपण साईन चेंज करतो, हा टू एक्स हा मायनस टू एक्स, हा मायनस वायचा करणार प्लस वाय, आणि हे प्लस नाईनचं करणार मायनस नाईन. हा टू वाय प्लस वाय थ्री वाय, हा झिरो मायनस नाईन. इथं आपण चेंज केलेलं साईन तरी लिहिलं नाही मी, हा मायनस नाईन येणार. मीन्स द व्हॅल्यू ऑफ वाय इज इक्वल टू मायनस थ्री. तर वाय इज इक्वल टू मायनस थ्री आलेलं आहे. तर इक्वेशन आयदर पुट इन टू इक्वेशन नंबर वन और इक्वेशन नंबर टू. इफ यू पुट द व्हॅल्यू ऑफ वाय इज इक्वल टू मायनस थ्री इन इक्वेशन नंबर वन, सो वी गेट एक्स इज इक्वल टू थ्री. कसं येणार, हा मायनस थ्री जर इथं पुट केला तर मायनस थ्री जर इकडे ट्रान्सफॉर्म केला तर तो येणार प्लस थ्री. सो वी हॅव जस्ट कॅल्क्युलेटेड द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस टू लाईन्स. म्हणजे दोन्ही लाईनचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन क्यू पॉईंट काढले, तो काय काढले, थ्री आणि मायनस थ्री काढले. बघा, देअर फॉर द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस लाईन इज गिवन बाय थ्री मायनस थ्री. म्हणजे आपल्याला हा जो क्यू पॉईंट हवा होता, क्यू ऑफ एक्स टू वाय टू, तो आपल्याला मिळालेला आहे. तो किती मिळालेला आहे, थ्री मायनस थ्री. आणि आपल्याकडे पी आहे, तो किती आहे, टू फाईव्ह. टू आणि फाईव्ह आहे, ऑलरेडी एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. म्हणजे रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन नाव पासिंग थ्रू द पॉईंट पी आणि क्यू, ह्या पी आणि क्यूमध्ये तो आता रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन पास होणार आहे पी आणि क्यू ह्या पॉईंटमधून. हे दोघांचे कॉर्डिनेट आपल्याला इथे दिलेले आहेत. तर इक्वेशन एमध्ये आपण काय करूयात, हे सर्व व्हॅल्यूज आपण पुट करूयात. तर पुट केल्यानंतर हा इक्वेशन तुम्हाला असा दिसेल. बघा, वाय टूची व्हॅल्यू आपण मायनस थ्री पुट केलं आहे, तर ऑलरेडी बाहेर मायनस आहे, त्यामुळे आपल्याला ब्रॅकेट टाकलं छोटं. आणि हा मायनस मायनस करणार प्लस होणार, म्हणजे फाय प्लस थ्री एट इथं लिहिलं आहे. वाय वन इथे ॲज इट इज पुट केलं आहे, एक्स मायनस टू एक्स वन सगळ्यांचे व्हॅल्यू पुट केले. आणि ह्याला फक्त सॉल्व केलं आपण, टू मायनस थ्री मायनस वन क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. ह्या मायनस वननी ह्याला मल्टिप्लाय करूत, एटनं ह्याला मल्टिप्लाय करूयात. तर कसं होणार, मायनस वन इंटू वाय मायनस वन वाय, मायनस मायनस प्लस वन इंटू फाईव्ह फाईव्ह, एट इंटू एक्स एट एक्स, एट इंटू मायनस टू दॅट इज मायनस सिक्सटीन. एट एक्स ॲज इट इज, हा प्लस फाईव्ह जो आहे त्याला इकडे ट्रान्सफॉर्म करा, मायनस फाईव्ह होणार. मायनस सिक्सटीन मायनस फाईव्ह मायनस ट्वेंटी वन, सो मायनस वन वाय इज इक्वल टू एट एक्स मायनस ट्वेंटी वन. हा मायनस, ह्या मायनसमुळे पूर्ण इक्वेशनचे सगळ्यांचे साईन चेंज होतील. हा मायनस मायनस प्लस होणार, हा एट एक्स करणार मायनस एट एक्स, आणि मायनस ट्वेंटी वन करणार प्लस ट्वेंटी वन होणार. म्हणजे जो आपल्याला इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन फाइंड आउट करायचा होता, जो ह्या पॉईंटमधून पास होणार आहे आणि त्याचबरोबर ह्या दोन्ही लाईनच्या इंटरसेक्शनमधून पास होणार आहे, त्याचं इक्वेशन काय असणार आहे, वाय इज इक्वल टू मायनस एट एक्स प्लस ट्वेंटी वन. परीक्षेत तुम्ही इथंपर्यंत सॉल्व केलं तरी काय अडचण नाही, ठीक आहे. ह्याप्रमाणे ह्या व्हिडिओमध्ये आपण काय फाईंड आउट केलं आहे, नेचर ऑफ स्लोप्स फाइंड आउट केलं आहे, की ज्यामध्ये दोन स्ट्रेट लाईन एकमेकाला जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचं स्लोप्स आपण नेचर बघितलं आहे. दोन स्ट्रेट लाईन जर एकमेकाला पॅरल असतील, त्यांचं स्लोप्स आपण नेचर बघितलं आहे. आणि त्या ह्या प्रॉपर्टीज आपण वापर करून काय केलं आहे, की इक्वेशन ऑफ लाईन्स फाइंड आउट केलं, की ज्यामध्ये आपल्याला कंडिशन दिली होती की इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन एका पॉईंटमधून पास होतो, दुसऱ्या लाईनला परपेंडिक्युलर आहे किंवा दुसऱ्या लाईनला पॅरल आहे, किंवा दोन लाईनच्या इंटरसेक्शनमधून पास जर होत असेल, ह्या सर्व केसेसमध्ये आपण काय केलं आहे, इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन फाइंड आउट केलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की एका पॉईंटपासून एका स्ट्रेट लाईनचं आपण डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करणार आहे, आणि त्याचबरोबर दोन पॅरल लाईन्समधलं डिस्टन्स आपण कसं फाइंड आउट करणार आहे. थँक्यू व्हेरी मच.